नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी निशिकांत पवार तुम्हा सगळ्यांचं विजन गव्हर्नमेंट जॉब या एज्युकेशनल प्लॅटफॉर्मवरती अगदी मनापासून स्वागत करतो। हे सेशन अगदी शॉर्ट ठेवण्याचा प्रयत्न करेल, कारण या सेशनमध्ये आपल्याला फक्त बजेटचे काही इंटरेस्टिंग फॅक्ट्स समजून घ्यायचे आहेत। म्हणजे आपला जो देशाचा अर्थसंकल्प असतो, तर याच्या ओरिएंटेड काही इंटरेस्टिंग फॅक्ट्स आहेत आणि जे ऑलरेडी एक्झाममध्ये विचारलेत सुद्धा, तर त्या फॅक्ट्स आपल्याला या सेशनच्या माध्यमातून जाणून घ्यायच्या आहेत। तर डायरेक्टली आपण फॅक्ट्सला सुरुवात करू। सगळ्याच्या सगळ्या फॅक्ट्स अगदी लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा, लिहून काढा, आणि लिहून नाही जरी काढल्या तरी हे सेशन ऐकताना तरी त्याला लक्षात ठेवा, रिकॉल करा। कुणाला तरी विचारा की मला तू हे प्रश्न विचार, तर ते तुम्हाला फॅक्ट्स लक्षात राहतीलच, ठीक आहे। तर पहिली इंटरेस्टिंग फॅक्ट म्हणजे भारतातलं जे पहिलं बजेट होतं तर ते कधी मांडण्यात आलं। तर ॲक्च्युली ते ब्रिटिशकालीन भारतातलं आहे, जे 7 एप्रिल 1860 मांडण्यात आलं होतं। स्कॉट्समॅन जेम्स विल्सन यांनी ते बजेट मांडलं होतं, ठीक आहे। तर भारताचं पहिलं बजेट जे होतं हे म्हणजे ब्रिटिशकालीन भारताचं, तर ते 7 एप्रिल 1860 मांडण्यात आलं स्कॉट्समॅन जेम्स विल्सन यांनी, ठीक आहे। मग आता स्वतंत्र भारताचं बजेट कधी प्रेझेंट झालं, तर 26 नोव्हेंबर 1947 देशाचे पहिले वित्तमंत्री, पहिले फायनान्स मिनिस्टर, जे म्हणजे आर के शणमुखम चेट्टी, तर यांनी आपल्या देशाचं, आपल्या स्वतंत्र भारताचं पहिलं बजेट मांडलेलं आहे। आर के शणमुखम चेट्टी हे नाव लक्षात ठेवा, आपल्या देशाचे ते पहिले फायनान्स मिनिस्टर होते आणि 26 नोव्हेंबर 1947 हे बजेट त्यांनी प्रेझेंट केलं होतं, ठीक आहे। आता आपल्या देशाचे असे 3 पंतप्रधान आहे की जे पंतप्रधान पदावरती असताना त्यांनी बजेट प्रेझेंट केलेले, संसदेमध्ये बजेट मांडलं। जनरली तुम्ही बघितलं असेल की अशी प्रथा आहे की फायनान्स मिनिस्टर हे बजेट मांडतात, पण असे 3 पंतप्रधान आहेत की जे पंतप्रधान असताना त्यांनी बजेट मांडले, जसं की पंडित जवाहरलाल नेहरू, त्यानंतर इंदिरा गांधी आणि राजीव गांधी। तर हे 3 पंतप्रधान आहेत ज्यांनी पदावरती असताना बजेट मांडलेलं आहे, ठीक आहे। नेहरूजी, इंदिरा गांधी आणि राजीव गांधी, ओके। आता 2 असे वित्तमंत्रीसुद्धा आहेत, फायनान्स मिनिस्टर पण आहेत, की ज्यांनी पदावरती असताना बजेटच मांडलं नाही, म्हणजे ते फायनान्स मिनिस्टर किंवा वित्तमंत्री होते पण त्यांना बजेट मांडायची संधी नाही मिळाली। तर ते होते KCA नियोगी आणि HN बहुगुणा। तर हे 2 असे वित्तमंत्री आहेत की ज्यांनी बजेट मांडलेलं नाही आहे, ठीक आहे। इंटरेस्टिंग फॅक्ट आहेत, लक्षात ठेवायच्यात। आता आणखीन एक महत्त्वाचं म्हणजे ना, 1955 बजेट हे फक्त इंग्लिशमध्येच प्रिंट केलं जायचं, इंग्लिश या भाषेमध्येच प्रिंट व्हायचं, पण नंतर 1955 फायनान्शियल इयरचं जे बजेट होतं आणि तेव्हापासून पुढंपर्यंत बजेट हे इंग्लिश प्लस हिंदी या दोन्ही भाषांमध्ये प्रिंट केलं जातं, ठीक आहे। बजेट प्रिंटिंगची हिस्ट्री पण खूप छान आहे, जसं की आपल्या देशामध्ये आधी बजेट हे राष्ट्रपती भवनमध्ये प्रिंट केलं जायचं, ठीक आहे। पुढे जाऊन मग ते नंतर मेंटो रोडवरती शिफ्ट झालं नवी दिल्लीत, आणि नंतर ते 1980 ते अगदी 2021 बजेटचे पेपर प्रिंटिंग जे होतं तर ते नॉर्थ ब्लॉकमध्ये केलं जातं। नॉर्थ ब्लॉकमध्येच का, कारण आपलं जे फायनान्स मिनिस्ट्री जे आहे ना, तर यांचं कार्यालय नॉर्थ ब्लॉकमध्ये आहे, तर नॉर्थ ब्लॉकमध्ये त्यामुळे त्याचं प्रिंटिंग केलं जातं 1980। पण रिसेंटली तुम्हाला माहिती असेल की आपल्या देशानी पेपरलेस बजेटसुद्धा प्रेझेंट केलं। 2021-22 जे फायनान्शियल इयरचं जे बजेट होतं हे आपण पेपरलेस प्रेझेंट केलं आहे, कारण COVID-19 जे पॅन्डेमिक सिच्युएशन होती तर त्यामुळे आपण पेपरलेस गेलो होतो। यावर्षीसुद्धा पेपरलेस बजेटच प्रेझेंट केलेलं आहे आणि हे 3रं असं पेपरलेस बजेट असणार आहे, ठीक आहे। लक्षात ठेवा, ही सुद्धा इंटरेस्टिंग फॅक्ट आहे। देशामध्ये सगळ्यात जास्त बजेट कुणी प्रेझेंट केलं, असे व्यक्ती कोण, असे मिनिस्टर कोण, फायनान्स मिनिस्टर कोण, तर ते म्हणजे मुरारजी देसाई, ठीक आहे। मुरारजी देसाई यांनी, म्हणजे हे आपल्या देशाचे पंतप्रधानसुद्धा होते आणि ते ज्यावेळेस वित्तमंत्री होते तर ते 10 वेळा त्यांनी बजेट प्रेझेंट केलेलं आहे, ठीक आहे। मोरारजी देसाई हे नाव विसरू नका, ज्यांनी 10 वेळेस आपल्या देशाचं बजेट प्रेझेंट केलं आहे। त्याखालोखाल 9 वेळेस हे P. चिदंबरम यांनी बजेट प्रेझेंट केलं आहे। त्यानंतर प्रणव मुखर्जींनी 8 वेळा बजेट प्रेझेंट केलं होतं। 7 वेळा एकूण 3 व्यक्ती आहेत की ज्यांना बजेट प्रेझेंट करण्याची, मांडण्याची संधी मिळाली, त्याच्यामध्ये यशवंत सिन्हा, CD देशमुख आणि यशवंतराव चव्हाण, त्यांनी एकूण 7 वेळेस बजेट प्रेझेंट केलेलं आहे, ठीक आहे। ही 3ही नावं लक्षात ठेवा, यशवंत सिन्हा, CD देशमुख आणि यशवंतराव चव्हाण, ठीक आहे। 6 वेळा आपलं देशाचं बजेट हे डॉक्टर मनमोहन सिंग यांनी सुद्धा मांडलेलं आहे, ठीक आहे।
आता आपल्या देशामधली पहिली महिला कोण की ज्यांनी बजेट मांडलं, तो ऑब्व्हियस आहे की इंदिरा गांधी हे नाव आहे, कारण ते पंतप्रधान सुद्धा होते आणि त्या दरम्यान मग त्यांनी फायनान्स मिनिस्ट्री घेऊन बजेट सुद्धा प्रेझेंट केलं होतं. पण पूर्ण वेळ कार्यरत असलेले वित्तमंत्री असताना ज्यांनी बजेट प्रेझेंट केलं त्या महिला म्हणजे निर्मला सीतारामन. ठीक आहे, निर्मला सीतारामन यांनी दुसरा नंबर, म्हणजे अशा दुसऱ्या महिला आहेत की ज्या बजेट प्रेझेंट करतायत, पण पूर्ण वेळ वित्तमंत्री असताना बजेट प्रेझेंट केलेल्या महिला कोण, तर त्या असतील निर्मला सीतारामन. ठीक आहे, त्यानंतर आता असे काही बजेट वर्ष आहेत किंवा बजेट्स आहेत की ज्यांना काही स्पेसिफिक नाव देण्यात आलं, जसं की देशाचं एक देशाने एक ब्लॅक बजेट पण बघितलं. ब्लॅक बजेट म्हणजे काय, तर ह्या बजेटमध्ये डेफिसिट थोडं जास्त होतं, म्हणजे 550 कोटींचं बजेटमध्ये डेफिसिट होतं आणि ते बजेट यशवंतराव चव्हाणांनी मांडलं होतं 1973-74 त्या बजेटला ब्लॅक बजेट म्हणून ओळखलं जातं. ठीक आहे, असंच एक ड्रीम बजेटसुद्धा आपल्या देशाने बघितलं आहे 1997-98 ड्रीम बजेट, म्हणजे अगदी स्वप्नात जसं पाहिजे तशा प्रकारचं बजेट. मग कसं बजेट ड्रीम बजेट असणार आहे, तर या सर्वसामान्यांना आपल्याला टॅक्समध्ये म्हणजे टॅक्स कट पाहिजेत, आपल्याला टॅक्स कमी पे करायचा आहे, इन्कम टॅक्स वगैरे, तर कॉर्पोरेटला पण तसंच की त्यांनासुद्धा कमी टॅक्स भरायचा आहे. तर ह्या टॅक्स म्हणजे रिफॉर्म झाले होते आणि इकॉनॉमिक रिफॉर्म होते, पी चिदंबरमनी यांनी 1997-98 ते बजेट प्रेझेंट केलं होतं, ज्याला आपण ड्रीम बजेट म्हणतो. इथं टॅक्स कट झाले होते, म्हणजे लोकांना टॅक्स कमी लादले होते. ठीक आहे, त्याला ड्रीम बजेट म्हणतात. पुढं जाऊन ना, आपल्या देशाला रेल्वे बजेटचा सुद्धा मोठा इतिहास होता. साधारण 92 वर्ष आपण रेल्वे बजेट मांडलं होतं, पण 2017 रेल्वे बजेट हे बंद करण्यात आलं. रेल्वे बजेटला आम बजेटमध्येच मर्ज केलं, म्हणजे जे रेग्युलर आपण जे बजेट दरवर्षी मांडतो याच्यामध्येच रेल्वे बजेटला ॲड करण्यात आलं. हे जे आपल्या देशाचे 2017 जे वित्तमंत्री होते अरुण जेटली, ते यांनी ते केलेलं आहे. आणि बजेट हे आपलं 1 फेब्रुवारीला जे सुरुवात झालं 1 फेब्रुवारीपासून, हे सुद्धा 2017 आहे. ठीक आहे, आता बजेट आधी काय व्हायचं माहिती का, ब्रिटिशांच्या काळापासून आपण आलेलो बजेट बघत, तर ब्रिटिश राणी ज्यावेळेस झोपेतून उठणार आहे तिकडं, तर आपल्या इथं त्यावेळेस संध्याकाळ असणार आहे. तर आपलं बजेट हे ब्रिटिशांच्या काळापासून ते अगदी स्वतंत्र भारतामध्ये सुद्धा 2001 आपलं बजेट हे सायंकाळी 5 मांडलं जायचं, म्हणजे तिकडं त्यांना रेडिओच्या माध्यमातून वगैरे ऐकू येईल ना, सकाळी उठतील मस्त बजेट ऐकतील इंडियाचं. तर ते तसा प्रकार होता, 2001 आपण बजेट हे सायंकाळी 5 मांडायचो, पण 2001-2 हे बदलण्यात आलं आणि हे बजेट आपण 11 सकाळी मांडायला सुरुवात केली. आणि हे जे बजेट होतं हे 2001 फेब्रुवारीच्या लास्ट वर्किंग डेला सुद्धा मांडण्याची सुरुवात झाली. ठीक आहे, फेब्रुवारीचा लास्ट वर्किंग डे जो असणार आहे त्या दिवशी बजेट मांडलं जायचं, मात्र 2017 याच्यात बदल झाला आणि हे फेब्रुवारीच्या पहिल्या तारखेला मांडलं जातं, म्हणजे 1 फेब्रुवारीपासून बजेट मांडलं जातं. ठीक आहे, आणि हे जे बजेट आहे किंवा त्या रिलेटेड डॉक्युमेंट जे आहेत ना, हे सगळे बजेट मांडण्यापूर्वी, डॉक्युमेंट कम्प्लीट झाल्यानंतर, डॉक्युमेंटेशन वगैरे ते सगळं ऑफिशियल कामं झाल्यानंतर, त्याचे जे कर्मचारी आहेत बजेटवरती काम करणारे किंवा जे मोठे अधिकारी आहेत, ह्या सगळ्यांना नॉर्थ ब्लॉकमध्ये थांबावं लागतं बजेट कम्प्लीट होईपर्यंत, कारण एक सिक्युरिसी आहे ना ती की हे बजेट कुठं लीक होऊ नये वगैरे. तर या सगळ्या व्यक्तींना नॉर्थ ब्लॉकमध्ये थांबावं लागतं. जे हलवा सेरेमनी तुम्ही बघितली असेल ना टी व्हीवरती कधी, तर ती हलवा सेरेमनीमध्ये म्हणजे वित्तमंत्री आपला हलवा बनवतात, योगदान करतात ना बनवताना, आणि मग सगळ्यांना आपलं बजेट कम्प्लीट आपण केलं आहे म्हणून एक छोटीशी गेट टुगेदरवाली पार्टी असते आणि बजेट प्रेझेंट 2-3 दिवसांनी होतं, तर तोपर्यंत सगळ्या कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांना नॉर्थ ब्लॉकमध्ये राहावं लागतं. तर हा सुद्धा आपल्या बजेटचा इतिहास आहे. ठीक आहे, तर आय होप इंटरेस्टिंग फॅक्ट्स तुम्हाला थोडक्यात समजले असतील. इतरही काही जर तुम्हाला माहीत असलेले फॅक्ट असतील तर तुम्ही कमेंट करून कळवा. आता याच्या व्यतिरिक्त आणखी एक मुद्दा सांगायचा झाला ना, तर बजेट हा शब्द आपल्या घटनेमध्ये नाही आहे. ठीक आहे, थोडासा 1-2 मिनिटं वेळ घेतो, मी तुम्हाला थोडं स्ट्रक्चर समजून सांगण्याचा प्रयत्न करतो. आपल्या घटनेमध्ये 112 आहे, ज्याच्यामध्ये अशी प्रोव्हिजन केली, अशी तरतूद केलेली आहे की देशाने जमा आणि खर्चाचा हिशोब दरवर्षी लिहायचा आहे, दरवर्षी मांडायचा आहे, प्रेझेंट करायचा आहे. तर तशी जी तरतूद आहे याला ॲन्युअल फायनान्शियल स्टेटमेंट म्हटलं जातं. तर आपल्या 112 आपल्या घटनेच्या 112 असं दिलं आहे की दरवर्षी संसदेमध्ये देशाचं जमा आणि खर्चाचं भाकीत मांडलं जाईल, तर ह्याला
ॲन्युअल फायनान्शियल स्टेटमेंट म्हटलेलं आहे, बजेट म्हणलेलं नाही आहे. ठीक आहे, बजेट हा सुद्धा इंग्रजी शब्द आहे पण तो न वापरता आपण ॲन्युअल फायनान्शियल स्टेटमेंट म्हणतो. ठीक आहे, मग आता मराठीमध्ये आपण याला अर्थसंकल्प म्हणतो. पण जर शब्दांची फोड केली ॲन्युअल फायनान्शियल स्टेटमेंट तर हे अर्थसंकल्प शब्द तयार नाही होत ना, वेगवेगळे तीन शब्द बनतील. तर अर्थसंकल्प हा जो शब्द आहे मराठीतला तो बजेटसाठीचा आपल्या विनायक दामोदर सावरकरांनी दिलेला आहे. ठीक आहे, सावरकरांचं मराठी भाषेवरती खूप प्रभुत्व होतं आणि त्यांनी बरेचसे शब्द दिलेले आहेत आणि त्याच्यापैकी एक बजेटसाठीचा शब्द तो म्हणजे अर्थसंकल्प हा त्यांनी दिला आहे. जसं मग ब्युरोक्रॅट्स म्हणतो आपण, नोकरशहा, तर हा शब्दसुद्धा सावरकरांनी दिलेला आहे. तर ही सुद्धा फॅक्ट तुम्हाला कुठेतरी माहिती असावी. ठीक आहे, बजेट ज्यावेळेस आपल्या संसदेमध्ये मांडलं जातं ना, अर्थसंकल्प ज्यावेळेस मांडला जातो त्याच्यामध्ये मांडताना त्यासोबत 14 इतर डॉक्युमेंट पण दिले जातात. ठीक आहे, आणि हा हे जे बजेट आपण ज्यावेळेस मांडतो तर त्याला त्याचा जो डेटा आहे त्याच्यातली जी इन्फॉर्मेशन आहे ही तीन वेगवेगळ्या स्वरूपामध्ये मांडली असते. आता ही कशी, तर त्याला कॉन्सॉलिडेटेड फंड म्हणलं जातं एका भागाला, दुसरा भाग जो असतो तो कॉन्टिंजन्सी फंडचा असतो आणि तिसरा म्हणजे पब्लिक अकाउंट. आता याला थोडं मी अगदी शॉर्टमध्येच सांगतो आहे, बाकी याचा काही शब्दाचा अर्थ वगैरे पकडत बसण्याची गरज नाही. कॉन्सॉलिडेटेड फंड म्हणजे काय, जो मोठा फंड आहे आणि तो आपल्या देशाच्या योजनांमध्ये वगैरे वापरला जाईल, मोठ्या खर्चांसाठी वापरला जाईल, डिफेन्स सेक्टर असेल किंवा मोठ्या मोठ्या सेक्टर्समध्ये कॉन्सॉलिडेटेड फंड हा वापरला जाईल. हा जो पैसा आहे हा खर्च करताना सरकारला संसदेमध्ये परवानगी घ्यावी लागते. ठीक आहे, संसदेमध्ये बिल पारित करून त्यानंतरच हे खर्च यूज केला, म्हणजे हा पैसा यूज केला जातो. हा पैसा हा सरकारकडं ना रेव्हेन्यूच्या स्वरूपामध्ये आलेला असतो. मग हा कसा येतो सरकारी तिजोऱ्यांमध्ये, हा पैसा कसा येतो, तर तो काही ना काही कुणाला लोन दिलं असेल तर त्या लोनच्या रिपेमेंटच्या स्वरूपामध्ये असेल किंवा टॅक्स कलेक्शनच्या स्वरूपातला असतो, तर हा कॉन्सॉलिडेटेड फंड आहे. ठीक आहे, आणि संसदेच्या परवानगीशिवाय हा फंड वापरता येणार नाही आहे. आणि त्याचबरोबर जो कॉन्टिंजन्सी फंड जो असतो ना, तर तो असा आहे की देशामध्ये जर अचानक काही आपत्कालीन परिस्थिती असेल, जसं की फॉर एक्झाम्पल COVID-19, तर त्यावेळेस जो फंड वापरला जाईल. कारण हे तर आपण बजेटमध्ये मांडू शकणार नाही ना की असं असं काहीतरी येईल आणि आम्हाला एवढे पैसे खर्च करावे लागतील. तर अशा काही आपत्कालीन परिस्थितींसाठी म्हणून कॉन्टिंजन्सी फंडसुद्धा असतो आणि हा फंड वापरताना राष्ट्रपतींची फक्त स्वाक्षरी जरी असली तरी तो फंड वापरता येतो. ठीक आहे, आता गव्हर्नमेंटनी काय केलं, मोदी गव्हर्नमेंटनी हा जो फंड होता हा 2021 500 कोटींचा असायचा, म्हणजे कंटिंजन्सी फंड हा 500 करोडपर्यंत असायचा, जो की वाढवला आहे आणि तो 30,000 कोटी केला आहे. म्हणजे 30,000 कोटी एवढा फंड हा कंटिंजन्सी फंडमध्ये ठेवलेला आहे. ठीक आहे, आणि तिसरा जो आहे तो म्हणजे पब्लिक अकाउंट. पब्लिक अकाउंट म्हणजे काय, की जे आपले वेगवेगळे प्रॉव्हिडंट फंड असतात पब्लिकचे किंवा सेव्हिंग्स असतात लोकांच्या, किंवा काही लोकांनी गव्हर्नमेंट बॉन्ड्समध्ये परचेस केलेले आहे किंवा इतर काही शासकीय योजनांमध्ये पैसे गुंतवलेले असतात, तर हा जो पब्लिक अकाउंटवाला जो फंड असतो ना, पब्लिक अकाउंटमधले जे पैसे आहेत हे सरकारचे नाही आहेत पण सरकार त्याचा वापर करतो. ठीक आहे, हे पैसे सरकारचे नाही आहेत, सरकारला ते पैसे त्या व्यक्तीला किंवा जर काही इन्स्टिट्यूट्स असतील, ज्या संस्था असतील, त्यांना ते पैसे परत करायचे असतात, कारण हा फंड सरकारचा नाही आहे. ठीक आहे, पण हे पैसे सरकार वापरतो, त्याला आपण पब्लिक अकाउंट म्हणूयात. याचा हा जो पैसा असतो ना, हा ॲक्च्युली म्हणजे खूप मोठ्या स्केलवरती नाही यूज होत, छोट्या छोट्या प्रोजेक्टसाठी यूज होतो. जसं की रोड कन्स्ट्रक्शन असेल किंवा कुठं प्राथमिक स्वरूपाचं शिक्षण द्यायचं आहे, तर अशा पर्टिक्युलर योजनांमध्ये हा पैसा वापरला जातो. ठीक आहे, पण तो पैसा गव्हर्नमेंट रिटर्न करतो लोकांना किंवा संस्थांना. तर एवढी माहिती थोडक्यात बजेटबद्दलची सांगायची होती, आय होप तुम्हाला समजली असेल. लेक्चर जर थोडं घाईत झालं असेल तर थोडा आपण निवांत ज्यावेळेस आता बजेटचं ॲनालिसिस करणार आहे तर परत एकदा काही गोष्टी रिपीटसुद्धा करू. ठीक आहे, आणि तुम्ही माझं एक रेकमेंडेशन आहे की थोडं डीपमध्ये अभ्यास जर करायचा असेल ना, तर कहानी बजेट की हे संसद टी व्हीवरती असलेला एक व्हिडिओ रेफरन्स आहे. तर साधारण 3 वर्ष जुना तो व्हिडिओ आहे, संसद टी व्हीवरती येतो, गव्हर्नमेंटचाच आहे. तर कहानी बजेट की जो एक साधारण 25 मिनिटांचा व्हिडिओ असेल तो तुम्ही एकदा बघा. ठीक आहे, तर त्याच्यातून सुद्धा बऱ्याचशा गोष्टी ऐकायला मिळतील आणि ॲक्च्युली कसं आहे, गोष्टी ऐकल्या की मग त्या लक्षात पण राहतात आणि त्याचा इम्पॅक्ट थोडा लाँग टर्म असतो. बाकी ॲनालिसिस तर आपण येणार लेक्चरच्या माध्यमातून करूच. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.